ब्रोकलीश बॉईल करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी कांदा लसूण आणि ब्रोकोली असं मी घेतलेलं आहे. आता आपण ह्यातला स्टॉक आहे तो आपण साईडला काढून घेऊया आणि बाकीची जी ब्रोकली आहे ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. मी इथे स्टॉक साईडला काढून घेतला आहे आणि इथे ब्रोकली अशी काढून घेतलेली आहे. आता आपण ही ब्रोकली जी आहे ती पण मिक्सरला वाटून घेऊयात. हे ब्रोकलीचं मिक्सर झालेलं आहे. आता आपण हे मिक्सर स्टॉक सोबत मिक्स करूया आणि थोडंसं हीट करून घेऊया.